कोकण घाटमाथा आणि विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा, तर उर्वरित राज्यांमध्ये हलक्या सरी कोसळतील, हवामान विभागाचा अंदाज. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य स्थिती. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, तर रायगडमध्ये महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जतमधील शाळांनाही सुट्टी. मुंबईत पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत. मध्य रेल्वे 15 मिनिटांनी उशिरानं सुरू आहे, तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटांनी आणि हार्बर मार्ग देखील 10 मिनिटांनी उशिरा. परशुराम घाटातील सवत्सडा धबधब्याचं सौंदर्य. परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेला धबधबा प्रवाहित. सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार. पुण्यातील नाणेघाट परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित. धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. गडचिरोलीमधील जनजीवन अजूनही विस्कळीत. तिसऱ्या दिवशी 4 महामार्ग आणि गडचिरोलीमधील 30 मार्ग बंद. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्गांवर वाहनांच्या रांगा. सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. औदुंबरमधील दत्त मंदिरात जाण्यास बंदी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ. आतापर्यंत पावसामुळे 271 लोकांचे बळी, तर 330 जनावरं दगावली. पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना नाशिक ग्रामीण पोलिसांचा दणका. त्र्यंबकेश्वर आणि पहिने या परिसरामधील धबधब्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई.